मी नितीन पाटील आपल्या परत सर्वांचं एकदा आपल्या ब्लॉगमध्ये एन के ओचे सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आता तारापूर इथे तारापूर बीचला, आणि तो बीच कसा आहे का आपण तो बघूया. तोपर्यंत आपण दर्शन जाताना अप्रतिम स्पॉट लागले आहेत. आज आपण स्पेशली तिथे जातो आहे की तो बीच कसा आहे काय सगळ्यांना माहिती पडावा. आणि मित्रांनो, आता मी सध्या आहे श्रीदत्त स्नॅक मंदिर इथे, ठाण्याच्या 10 किलोमीटर बाहेर इथे अप्रतिम एरिया आहे. मित्रांनो, मित्रांनो, मला असं वाटतं आजचा ब्लॉग तुम्ही पण एन्जॉय करणार, आणि सगळ्यांनी हा ब्लॉग एन्जॉय करण्यासारखा आहे. आणि मी तुम्हाला तिथे शॉर्ट दाखवणार. ठाण्याच्या बाहेर जाताना जो काय आपला एरिया आहे तो पण एक खूप निसर्गसुंदर आहे, तुम्ही तो एन्जॉय करणार. निसर्ग भन्नाट आहे, असं वाटतं की निसर्गातच राहावं. तर मी तुम्हाला आपण तिथे परत भेटूया, आणि तिथला भाग कसा आहे काय तुम्हाला दाखवतो. पण ते होण्याच्या चालू करण्याच्या आधी मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या खाली असल्या सबस्क्राईबचं बटन तुम्ही रेड कलरचं बटन क्लिक करा, आणि त्या शेजारी असले बिल्स ते ऐकवचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर मित्रांनो, स्टे अँड ट्यून. आणि आता आपण पुढचं भेटूया तारापूर बीचला. ओके, आपण पोचलो आहे तारापूरला, आणि आपण इथून जातो आहे तारापूर बीचला. माझ्या समोरच तारापूर बीच आहे. आपण एक्झॅक्ट बीचपर्यंत गाडी आणलेली होती, पण रोड जास्त अरुंद असल्यामुळे आपण गाडीला थेट येतलं नाही आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला बीचवरचा नजरा दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपला बीच लागलेला आहे. एकदम सुंदर बीच आहे, खूप मोठा, आणि ओहोटी असल्यामुळे फार पाणी फार आत आहे, त्यामुळे आपल्याला फार आत जावं लागणार आहे पाण्यासाठी. बघा, इकडनं पूर्ण मोठा बीच आहे. हात नाही लावू शकत बेटा आपण. हे बघा, इथं किती छानपैकी फिश सुकत ठेवलेली. हा, पाणी पण भरलंय बघ, दिसले किती चांगल्या पद्धतीने फिश सुकत ठेवलेले आहेत. छान, कोणती फिश आहे काय माहित नाही. मित्रांनो, खूप मोठा बीच आहे. इथून फार नजर बघा, खूप छान झाडं वगैरे आहे, आणि एरिया पण इतका छान दिसतोय. सध्या भरती ओटी असल्यामुळे आपल्याला फार आत जावं लागेल. तिथे भरपूर पक्षी, आपण तिकडे जाऊन नंतर बघू या पक्ष्यांना. मस्त बीच आहे ना, छान. विशेष म्हणजे आता सुट्टीचा दिवस असून सुद्धा काही गर्दी नाही इथे. अलिबाग तरी जवळ आहे, पण इथे कोणी येत नाही. चिंचणीची बोट बघा, चिंचणीची बोट. मित्रांनो, बघू शकता तुम्ही छानपैकी. आता मस्त आपण समुद्राच्या किनाऱ्यावरती आलेलो आहे छानपैकी, आणि या समुद्राच्या लाटा आपलं स्वागत करत आहेत. बघा 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 बघा, यस, वाढतंय पाणी. पाणी वाढतंय,
आणि आपल्यासाठी आनंदाची पर्वणी आहे, कारण की आपल्याला वाढतंच पाणी येतं. मित्रांनो, पाणी स्वच्छ आहे. या ज्या पाण्यासाठी आलो होतो ते पाणी स्वच्छ आहे इथलं, बघू शकतात तुम्ही. आणि माझ्या पिल्लूला फार आनंद झालेला आहे स्वच्छ पाण्यामुळे. वा, काय सुंदर आहे बघा. आता आपण पाण्याच्या आत आलेलो आहे. आणि माझं पिल्लू पण छान मस्त की नाचतंय. मित्रांनो, बघू शकतात आता आम्ही किती पाण्याच्या आत आलेलो आहे. पाणी तर आमच्या भरपूर वाढलेलं आहे आणि आम्ही छानपैकी एन्जॉय करतोय. मित्रांनो, तारापूर हा जो भाग आहे, हा भाग साधारणतः तुम्हाला वसईविराच्या पुढे बोईसरपासून एक 6-7 किलोमीटरवरती एक छोटंसं गाव आहे. तिथे बीच खूप मोठा आहे. आता तारापूर बीचच्या हद्दीतनं आता आपण चिंचाणी गावाच्या बीचच्या हद्दीत आलो आहे. मित्रांनो, दोघी बीच म्हणजे फक्त एक खाडीचंच अंतर आहे. आता आपण चिंचाणी बीचला आलेलो आहे. सुंदर पाणी, निसर्ग बघा. इथून आज बीच किती दूर आहे. पाणी फरफरत गेलेलं आहे आणि माझी मुलगी फार एन्जॉय करते पाण्याला. इट्स व्हेरी नाईस अँड इंटरेस्टिंग बीच. वन डे टूरसाठी मित्रांनो हा मस्त आहे. फक्त एवढं आहे की तुम्ही जर स्वतःची गाडी करून येत असाल, बाईक असाल, तरच आहे. कारण की हा एकदम आळमार्गाला असल्यामुळे हा तुम्हाला इथे पोचायला भरपूर त्रास होणार आहे. कारण तुम्हाला बोईसरला उतरून तुम्हाला रिक्षाने वगैरे यावं लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे चिंचणी गावाला. आपण चिंचणी गावाच्या बीचला आलेलो आहे आणि तुम्ही आता माझ्या मागे बघू शकतात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता बीच आहे. एरिया जो भाग आहे इथला खूप छान आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी माझ्या मागे, पूर्ण ग्रीनरी, झाडं छान आहेत आणि एकदम थंडगार वारा आहे. आपण आता बीचवरती जाऊया, थोडे एन्जॉय करूया. मित्रांनो, आपल्या इथे दोन बीच आहेत, एक तारापूरचा बीच आणि एक चिंचणीचा बीच. पण तारापूरच्या बीचचे आपण शूट आधी कम्प्लीट केलेलं आहे. आता आपण चिंचणी बीचला आलेलो आहे. चिंचणी बीच हा तारापूर बीचपेक्षा एक म्हणजे सुंदर आहे, स्वच्छ आहे हे आपल्याला तिथे गेल्या कळल्यामुळे. आपण तिथला कार्यक्रम थोडा आटोपशीर घेतल्यामुळे आपण आता चिंचणी बीचला आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो चिंचणी बीच आणि तारापूर बीचमध्ये जास्त अंतर नाही आहे, एक 1/2 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्ही बाय बीच टू बीच तुम्ही चालत येऊ शकतात आणि तुम्ही हार्डली एक 10 मिनटात तुम्ही चिंचणी बीचला पोहू शकतात. मित्रांनो, चला आता आपण एन्जॉय करूया चिंचणी बीचला, बघूया. मला सांगितलं आहे, जसं इतरांनी सांगितलं आहे, तो बीच इतका सुंदर आहे, तो कसा आहे चला बघूया. मित्रांनो, खूप छान ग्रीनरी आणि विशेष म्हणजे हे इथे केडी हायस्कूल आहे. केडी हायस्कूल स्कूल आहे, छोटी प्रायमरी शाळा पण आहे, सेकंडरी हाय सेकंडरी पण आहे. आणि मित्रांनो, हा इथल्या मुलांचं लग किती भारी की शाळेत शिकता आणि इथल्या इथे त्यांना समोर समुद्र पण बघायला मिळतो आहे. ग्रामपंचायत टीन्सनी बघा, इथे रेट पण लावलेलं आहे. जर तुम्ही गाडी आला तर तुम्हाला या रेटने तुम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यानंतर मित्रांनो, ग्रामपंचायत चिंचणीला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सेफ्टीसाठी त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे. हा बोर्ड तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, नोटडाऊन करून घ्या. इथे त्याचे फोन नंबर्स वगैरे, फोन नंबर्स तुम्हाला पुढे मागे येतील. आणि एक साईन बोर्ड पण लावलेला आहे त्यांनी, त्याच्यात त्यांनी कचरा चौपाटी तुम्ही त्यांना कचरा करू नका वगैरे आणि काही बॅन असतील अशा काही करू नका काही, आणि कोसमध्ये जाण्यास बंदी आहे. पिल्लू, हे काय बनवलंय? काय बनवलंय? मम्माचं दिल. आणि पप्पाचं दिल कुठे? अच्छा, माझं नंतर बनवणार. मित्रांनो, खूपच छान उंचच उंच झाडं आहेत. नारळाची झाडं आहेत, पोफळीची झाडं आहेत, परत त्यानंतर ज्या किनारी असतात ते शेवाळ जातीतली झाडं आहेत. आणि ते छानपैकी खायचे स्टॉल पण बऱ्यापैकी आहेत गर्दीच्या हिशोबाने.
मोस्टली मित्रांनो सकाळपेक्षा इथं संध्याकाळी जास्त गर्दी होत असेल. गर्दी तर मला अजूनही काही दिसत नाही, काही फॅमिलीज येत आहे अजून एन्जॉय करायला. आपला भरपूर एन्जॉय करून झालेला आहे, तरी माझ्या मुलीची अजून इच्छा झालेली नाही आहे, तिला भरपूर ओलं व्हायचं आहे. मित्रांनो लहान मुलांना ते जसं किती ओलं झालं ते त्यांना कमी असतं. आणि इथला निसर्ग पण खूप सुंदर आहे, कोकणातली हीच मजा असते. ॲक्च्युली हा कोकण भाग नाही तर एक कोकणाशी रिलेटेड पण एक आदिवासी भाग आहे, आपला पालघर आदिवासी जिल्हा आहे. आणि छानपैकी गाळा लागल्या, आता बघू इथे काय स्वस्त मिळतं खायला. आता आपण आईस्क्रीम खाऊया. आईस्क्रीम आईस्क्रीम पिस्ता पिस्ता येणार ना का चॉकलेट येणार बाळा? पिस्ता आईस्क्रीम किती लागेल बाळा? 10-10 दे मग. हा एकच मिनिट बघ, त्यांचं आता दुकान लागलं बघा ते किती छान पद्धतीने मी व्हिडिओ बना के लावतो ना. इस तुम्हारा व्हिडिओ बनणार अभि तुम्हाला लग है कि तुम व्हिडिओ पे दिखेंगे, यूट्यूब पे दिखेंगे. अरे उससे कोई जा गाँव वाला देख लेगा तो बोलेगा अरे यार अपना दोस्त है उधर, वो तेरे को फोन करेगा बोलेगा ना. और जो कोई वीडियो देखेगा इधर आएगा घूमने को, वो तेरा चेहरा देख के बोलेगा अरे ये था इधर से अपन आइसक्रीम. नहीं अभी आप बोलो यहाँ से बीच चालू होता है, तो ये अभी यहाँ से बीच चालू होके ये पूरा वो लास्ट तक वो दिखता है, वो वहाँ तक है क्या? उधर उधर कौन सा गाँव आता है? अच्छा अच्छा, तो उधर भी लोग जाते हैं या इधर ही आते हैं? तारापुर में आते हैं? नहीं इधर ही आते. मित्रांनो इथं बसलं की तुम्ही गाडी घेऊन छान राईड करू शकता. ज्याची कोणाची गाडी असेल त्यांनी इथे गाडी घेऊन यायची, गाडीने छानपैकी राईड घ्यायची. आणि मस्तपैकी आता बघा बीच एकदम भारी दिसतोय. आणि घोडा गाडी पण आलेली. आणि या मुलीला खूप आनंद झाला आहे, ही मुलगी मला फार लुटते, ही नेहमी खाऊ गल्ली माझी खाऊ गल्ली. जेवणाला येत का? चला फास्ट फास्ट जा पळ पळा बघ. अरे इकडे इकडे जा पळत पळत. Yeah.
मित्रांनो, माझी मुलगी समृद्धी एवढी घाण झाली, एवढी तिने कपडे खराब केले, माती खेळून खेळून की तिला परत समुद्रात आता परत तिला फ्रेश करायला आणलेलं आहे. काही नाही, सिम्पली फक्त पाण्यात जाऊन उभं राहायचं आणि तुम्ही टोटली फ्रेश, एकदम साधा फंडा, नो डिटर्जंट, नो पावडर, नो